नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मी आता दौंडला आलो आहे. आमची स्वरा आता चालली बेंगलोरला. वहिनी आणि माझा पुतण्या आहे त्याला सोडायला दौंडला आलो आहे मी. पुतण्याला शाळेला सुट्ट्या होत्या, त्या सुट्ट्यासाठी तो आलता इकडं बारामतीला. आता माघारी चालल्यात तर जाताना आमच्या स्वराला घेऊन चालल्यात ते. आता स्वरा पण चालली त्यांच्यासोबत. बरं, नाही येतानाच व्हिडिओ बनवणार होतो पण नाही जुळलं. पूजाचा चेहरा लई पडला होता स्वरा जायची म्हटलं. पहिल्यांदा ती एवढं लांब चालली त्याच्यापासून. माझ्यापासून गेली ती लांब ती लग्नाच्या टायमाला, तेव्हा पण एक महिना पण मम्मीसोबत होती तिच्या. आता मम्मीपासून म्हणजे पूजेपासून पहिल्यांदाच एवढं लांब चालली आहे एकटीच. आमच्यातलं कोणच नाही, मी नाही, पूजा नाही, तिची आजी पण नाही, राधिका नाही, काय माहीत. नाही राहिली तर आम्हाला कोणाला तरी परत मागणं जावं लागेल एक दोन दिवसांनी तिला आणण्यासाठी. आमचं काय असं ठरलं नव्हतं तिला पाठवायचं. अचानकच सकाळी काय झालं, कसं झालं, काय माहीत. अचानकच पूजा आली माझ्याजवळ, मला म्हटली दिदूला नेत्यात ते घेऊन जाणार आहे. म्हटलं ठीक आहे, चालल्यात तर जाऊ दे घेऊन. कसं भावाची म्हणजे माया भावाची पण लई इच्छा आहे की त्यांच्याजवळ ती राहावी. पाठवतोय आता, जाऊ द्या बघू. राधिका नाही आता घरी गेलो. पूजाची कंडिशन कशी आहे काय माहिती. चेहरा तर लई पाडला होता तिने यायच्या टायमिंगला. एवढंच की घरची सगळी होती त्यामुळं तिला काय असं म्हणजे रडायसारखा चेहरा झाला होता. ती रडायला चालती, सगळ्यांसमोर तिला काय रडता आलं नाही. घरी गेल्यावर समजलं गरमले होते राव इकडे दौंडलीमध्ये. सावलीला बसलोय झाडाखाली पण दम निघा ना मला 5 मिनटं बी इथं. एवढीच गरमी बेकार आहे. स्वराला आत बसवलंय आरक्षण कक्षात तिकीट घरात पंख्याखाली. कारण का बाहेर लईच बेकार गरमी आहे, कस थोडं बी वार नाही इथं कसलंच. चला स्वरा बशी जाऊन बाकीचा व्हिडिओ बनवतो. बाय कर बाय. चालली आमची दिदू. आता कधी यायचे का बाय, मला कर माहिती नाही तू नसल्यावर. दिदू कधी येणार तू? ले काल वास घरात बायचा गेले. आता कर माहिती नाही माझी चिमणी. माझं सोनं कर चिकन बसले बाय. माझं बाय कर लवकर या माघार. तिथं रडायचं नाही, तिथं दमवायचं या नीट राहायचं. सोने गरम होते राव बेकार. हे आमचा पुतण्या दिदूला घेऊन चालला आमच्या. जाती बाई तू? हो जाती. मला पाहते दिदू, पाहते की मला फुगली का तू? तू तुला नाचत होती जायसाठी. रडू नका फक्त तिथे गेलो. हाय की नाही रडली म्हणजे झालं. खायचं नाही सोड. Bye.
ठीक आहे. दीदा चल जात बाय बाय. दीदा गेली आता आमची लय गर्दी होती गाडीला. मी आता घरी चाललोय, बाकीचा व्हिडिओ घरी जाऊन बनवतो. पूजा कसं वाटतंय इकड बघ. बघा किती चेहरा पडलाय. माहिती म्हणलं ना हसायला नसलं तरी हसा येते ना कधी आपल्याला. गावाला गेली त्याला काय आज ना उद्या तिला जायचं. आपल्या माणसांकडे गेली दुसऱ्या नाही. आज ना उद्या लांबच जायचं तिला कधी ना कधी म्हणून सवय लावून घ्यायची ऐक ना. थोडी राहणार आहे आपल्याकडे. इकडे बघा की बघा तुम्हाला दाखवायचं होय माझं पुट वापस काय घेत असलो करमत आहे का घरात पोर नाही ते आधी म्हणते तर बघतात तिकडं कुठं फोनवर म्हणून म्हटलं करमते कसं वाटतं सांग. तो बघतोय दादा बघतोय खरं. अयो कुठे दादा दाखव की मला ऐकतोय तो दिसत नाही तो पण ऐकते. पोरगी गेले ते कसं वाटतंय घरात ते म्हणतोय. कर म्हणार तुझा लिव गेलाय ले आठ चार पाच दिवस वया घर भरल्यावारी वाटत होत. तो दुसरा लेख तिकडे लोळतोय गाडी वर गेली ते काय वाईट वाटून घ्यायचं थोडी वेळ असत. असू दे की आता तू तरी काका नाही ते कुका माणूस सुटलाय. होईल सवय एक दोन दिवसात आहे की नाही लावून घ्यावा लागल. बघायचं कर की त्याचा किती दिवस नाही त्याला बघितलं. बाय करतो नाही तर रडायची बिडायची कोण आहे की नाही कोण रडायचं अजिबात नाही. मी सवय लावून घेते माहितीये का सासरवडीला जातानी नांदाय नांदाय जातानी. बघायचं कर रडली होती का तू. रडली अशी चालती मी अजिबात नाही रडली. बर का म्हणून घरी आलोय ना आलाय की अगदी लेकीच्या टायमाला बी तसं राहायचं नाही लेकी लेक असती ती हो लावायच जावाय करू घर जावाय करू की आपण. तुमचे घरचे बसल्यात तुमच्यावर नी उद्या पोहोचतील आहे ना सकाळची. दादा म्हणत होते वाटत उद्या पहाटेचं पोहोचतील पाच वाजता. नाही एवढं लवकर नाही एवढ्या लवकर मला तर काय खबरच नाही सकाळ अचानकच उठले की नाही तर मला बी काय कळलं नाही येऊन ती काय तुमची आंघोळ झाली का. मला वाटलं काय काम करायचं काय काय झालंय म्हणलं काय झालंय आंघोळ करा लाडू करा पुरगी जायची हातावर देवा घडीच काय पडलं ये की पिल्या पडलं का टांगडेवरचा पाय देऊ होता कटा बिट्टा लागला असेल बाळा दादा भेटू परत.